येथे मंडळ संघटनात्मक बैठक संघटन पर्व अभियान 2019 आढावा बैठक संपन्न. यामध्ये प्रमुख उपस्थिती श्रीकांतजी देशपांडे, ग्रामीण जिल्हा प्रभारी विधानसभा. सदरील बैठक ही नरसी येथे आदित्य गार्डन येथे संपन्न झाली. सर्वप्रथम भारताचे माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर आढावा बैठकीस सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाला उपस्थित भास्करावजी पाटील खतगावकर, आमदार राम पाटील रातोळीकर, भावी आमदार बालाजी बच्चेवार, श्रावण पाटील भिलवंडे, राजेश पवार, राजू गंदीगुडे, माणिक लोहगावे, तालुका अध्यक्ष धनराज शिरोळे, भारतीताई पाटील, पूनमताई पवार, सोनालताई हंबर्डे, मोठ्या प्रमाणात बूथ प्रमुख, शक्ती प्रमुख, अल्पविस्तारक आदी प्रमुख उपस्थित होते. पाहूयात याबाबत सविस्तर वृत्त. तालुक्याचे अध्यक्ष राज्य शिरोळे, त्यांचे सर्व सहकारी, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधुभगिनी, शिरोळेंनी आढावा घेतला. मध्यंतरी मी औरंगाबादला प्रभारी होतो लोकसभा. शक्ती केंद्र प्रमुख जो उभं राहिला तर त्याच्याकडच्या बूथचे नंबर आणि कुठले तेच त्याला माहीत नसतं. त्यामुळे साहेबांनी तेवढी एक सावधगिरी केली की उभं केलं की त्याचे नंबर त्याला पट्ट सांगतात. तापत नको मी त्यानं काहीतरी चूक सांगायचं, आपण पण ऐक करायचं. त्यापेक्षा आपलं आनंदाची गोष्ट आहे की 30 पैकी जवळपास 25 का 26 जण या ठिकाणी उपस्थित. त्याचा अर्थ एकच निघतो की शक्ती केंद्र प्रमुख, विस्तारक, तालुका अध्यक्ष या भागातले पदाधिकारी कुठेतरी समन्वयानं काम करतात. आपल्या लोकसभेचा निकाल लागला आणि आपल्या नांदेड जिल्ह्यात ज्या 3 लोकसभा क्षेत्र विखुरलेलं आहे आणि त्या 3 लोकसभेच्या निवडणुका आपण जिंकल्या आणि नांदेड जिल्ह्याचा 100% निकाल लागला आणि त्या निकालामध्ये आपल्या सर्व अंचा सिंहाचा वाटा होता, ते आपल्या नांदेड जिल्ह्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे. निर्णय झाला 72 वर्ष ज्याला काही करता आलं नाही त्याच्यानंतर काल मोदीजीना आणि अमित शहा साहेबांनी एक केलं, त्यांचं अभिनंदन आपण केलं. देशपांडे मॉरली देखील तो अतिशय गळालेला आहे. मोठ्या संख्येनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची मंडळी, दिग्गज मंडळी, भारतीय जनता, आपण पाहिलं लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी महाराष्ट्राचे